नवराई माझी लाडाची लाडाची ग, आपडहिला चंद्राची चंद्राची ग। श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीपापर ब्लॉग मध्ये। तर आज आहे अंकिताचा चुडा। तर असं केलेलं आहे घरगुती डेकोरेशन। तर तुम्ही काल मेहंदीचा व्हिडिओ पाहिला, खूप छान त्याला प्रतिसाद दिला, त्यासाठी सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। तर चुड्याचं डेकोरेशन झालेलं आहे, घरगुती पद्धतीनं केलं आहे आणि इथं मी चुड्याची पूजा केलेली आहे। आणि माझ्या हातात बांगड्या नाहीत, तर मी मेहंदी घालताना मेहंदी काढताना बांगड्या काढल्या होत्या। आणि ही आहे नवरीची बहीण म्हणजे रेशमा, आमच्या घरची मोठी मुलगी, तर ती आलेली होती मेहंदी आणि बांगड्याच्या कार्यक्रमाला। या ठिकाणी आहे ही निशिता म्हणजे नवरीची भाची, आणि ही आहे परी। दोन छान अशा क्यूट क्लिपा लावलेत तिने केसाला। तर ही आहे रेशमा दीदीची मुलगी म्हणजे नवरीची लेक, आणि परीची नवरी लागावी मावशी। तर ती पण छान अशी बांगड्या भरलेली आहे, बघा किती छान दिसते, मस्त असा ड्रेस घातलाय। आणि तिचं चाललेलं आहे इथं पोज फोटो। तर व्हिडिओच्या शेवटी मी फोटो सगळा ऍड करणार आहे, तुम्ही नक्की बघा आमच्या घरात कोण कोण मेहंदीच्या आणि बांगड्याच्या कार्यक्रमाला आलं। तर ही आहेत माझ्या जाऊबाई, तर त्या पण इथं आम्ही 5 वासनीनं चुड्याची पूजा केली, छान अशा फोटो पण शूट केल्या आणि इथं हसत होत्या, आम्ही फोटोशूट करताना पुरी हसवत होत्या। तर डेकोरेशन कसं झालंय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। तर घरचेच जे आपले आर्टिफिशियल माळा होत्या, त्या माळापासून साडी म्हणजे फुलं घरगुती पद्धतीनं पुरीने खूप मला मदत करू लागलं। तर घरच्या घरीच असं आम्ही छान असं छोटंसं डेकोरेशन, आणि नवरीचं चाललेलं इथं फोटोशूट, तर किती सुंदर दिसते नवरी तुम्हीच कमेंटमध्ये सांगा। तर तिचा चुडा भरून झालेला आहे। ही आहे रेशमा आणि तिची वहिनी बालिका, नवरीची वहिनी म्हणजे माझी सून। तर नवरी खूप सुंदर दिसते, साडी पण तिच्या अंगावरती खूप छान वाटते, उठाळून दिसतोय हा कलर। मेहंदी पण तिची छान बऱ्यापैकी रंगलेली आहे। तर सगळ्यांच्याच हातावर मेहंदी आहे, आज आहे बांगड्या। तर नवरी म्हणली एक दीदी सोबत माझी फोटो काढा, तर ह्या रेशमा दीदी सोबत तिची फोटो काढलेली आहे। आणि खाली चौक भरलेला जे पारंपरिक पद्धतीनं येत आहे मी, तर खूप घाई गडबड कामाची, लगीन घर म्हणलं की काम भरपूर असतं, तर मला इथं स्वतःला सावरायला आवरायला वेळ जराही भेटलेला नाही। आणि ह्या माझ्या जाऊबाई आणि मी, आम्ही दोघीने पण फोटो काढलेला आहे। आम्ही बांगड्या भरण्यासाठी सगळ्या बायका मांडवामध्ये बऱ्याच गोळा झालेल्या आहेत, हळदी कुंकू वटीला देणं घेणं। आणि इथं समर्थ मेहंदी दाखवते जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, तर हे बघा त्याचं डोरेमॉन आणि मिकी माऊस सुंदर असं। आणि ती मेहंदी काढली त्याच्या मॅमनं, म्हणजे त्याची जी ट्युशनची मॅम आहे तेच आपल्याकडे मेहंदी काढायला आलेल्या होत्या। तर त्यांनी छान अशी मेहंदी काढलेली आहे समर्थच्या पण हातावर। आणि समर्थची पोज बघा, कोणी सांगितलं नाही काय नाही म्हणानं, आणि खेळत होताना एकदमच आला फोटो काढण्यासाठी, तर दीदीसोबत त्याच्या फोटो काढल्या। आणि ही तर तुम्ही बघू शकता, ही आहे आमची लाडाची लाडूबाई कलवरी राधिका, अंकिताची छोटी बहीण। आणि एका बाजूला आहे तुमचा सगळ्यांचा लाडका समर्थ, सोबतच आता इथं आहे सम्राट। सम्राटची एकच घाई रडापडे चालू, जास्त लोक घाई गडबड बघल्यामुळं त्याची खूप अशी ही झाली गर्मीमुळं। इथं आम्ही दोघं आणि आमची दोन मुलं आणि आमची लाडकी लेक अंकिता नवरीबाई, तर आहो वरलेले आहेत। तर असं आमचं इथं व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पाहिलेलाच आहे, पण आठवण म्हणून मी परत एकदा मोठा व्हिडिओ एडिट करून पाठवते। तर लाडक्या दादासोबत दोन लाडक्या लेक की बघा तुम्ही कशा उभारलेत अंकिता आणि राधिका। तर अशा पद्धतीनं चुडा ठेवला होता, त्यावरती तिला जी बांगड्या घालायच्या होत्या मोत्याच्या ते। आणि हे माझ्या दोन जाऊबाई आहेत, एक माझी मोठी जाऊबाई आहेत रंजाताई आणि छोटी सुनीताताई। आणि समर्थ पण मला डेकोरेशनला इथं मदत करू लागतोय, तर एडिटिंग करताना थोडेशा क्लिप महागपुढी झालेत, तर असू द्या तुम्ही घ्या समजून, कारण आता एवढं छान असं इथं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे। जे फुलं आणलेली होती बाजारातून ते उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळं काही म्हणजे असं झेंडूचे फुलं हे जास्त काही भेटले नाहीत, पण जेवढं काही भेटलं त्यात छान असं डेकोरेशन करायचं आम्ही प्रयत्न केले, कारण एकदाच असता आयुष्यामध्ये। आणि नवरी मस्त अशी आता इथं आलेली तुम्ही बघू शकता, छान अशी साडी मेकअप करून ती कशी दिसते आमची नवरी कमेंटमध्ये नक्की 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 सांगा। किती गोड दिसते बघा ना, मला तरी गोड वाटते, तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा।
या ठिकाणी आता ते नवरीचं झालं, डेकोरेशन झालं, तिला चुडा घातला, तिच्या मैत्रिणी पण भेटायला येणार आहेत. आता मी आले इथं बांगड्या घालण्यासाठी आणि पलीकडं आहेत माझ्या जवळ बाई, कारण इथे सगळ्यांनी नंबर लावून बसलेत. तर मला दुसरी कामं होती त्यामुळं, आणि मला जायचं होतं रुखवताचं सामान आणायला, म्हणजे जे आपण फराळीचं बाहेर ऑर्डर दिली होती ते आणायला जायचं आहे. त्यासाठी मी इथं घाईघाईत बांगड्या घालून चालले. मी जास्त बांगड्या घातलेल्या नाहीत, फक्त एक एक डझनच बांगड्या घातलेल्या आहेत. तेवढ्याच मला बस होत्या, जास्त नको. आणि माझ्या सासरी थोडासा काळा काळसर कलरचा चुडा असतो, हिरव्या बांगड्या, पण मी ते नाही घातलं. तर माझ्या माहेरच्या पद्धतीनंच मी बांगड्या घालते. गेल्या 8 वर्षापासून कुणाचंही लग्न असो, मला ते काळ्या कलरच्या बांगड्या आवडत नाहीत. तर मी एकदम अशा हिरव्यागार जो बांगड्या असतात मराठवाड्यात लातूर साईडला, तर त्याच पद्धतीच्या या ठिकाणी मी बांगड्या घालते. अख्ख्या पूर्ण लग्नात कोणच तशा बांगड्या घातलेल्या नाही, मी एकटीनंच त्या बांगड्या घातल्या. आणि समर्थचं इथे खेळणी बघा, तो करंजी घेऊन आलाय आणि त्याची बंदूक करून डिशक्याव डिशक्याव चालू आहे त्याचं. पोरांचे पण खूप इथं करमणूक होते, सगळे पाहुणे रवळे गोळा झाले त्यामुळं. तर माझ्या एका हातातल्या झाल्या, आता मी दुसऱ्या हातामध्ये घालते बांगड्या. आणि हे बघा, इथं माझे तिजुए ताई आहे, सुनीता ताई, सविता ताई, हे सगळेजण बांगड्या घालण्यासाठी नंबर लावून बसलेत. गोड अशी आपली त्रिषा पण आहे, तुम्ही बघितलंच असाल मांडीवरती. आणि त्यामध्ये मी 4 मोत्याच्या बांगड्या घातलेल्या आहेत, जे की अजून 6 महिना होऊन गेलं लग्नाला तरी माझ्या हातातच आहे. मला खूप आवडलं त्यामुळे मी हिरव्या बांगड्या काढलेल्याच नाही. आणि घरामध्ये आता मी तुम्ही उठले, घरामध्ये चालले बायकांचं स्वयंपाक, पोळ्या चपात्या. ही आले नवरीच्या मैत्रिणी, तिच्या कॉलेज फ्रेंड, तर तिच्यासाठी गिफ्ट पण आणलेलं होतं. म्हणजे दुपारची वेळ होती, सांगत होते की गावात काही दुकान असेल, गावात सुद्धा काही भेटत नाही, पण छान अशी ज्वेलरी तिच्यासाठी आणली, खूप छान आवडली. आणि तुम्ही पुढे बघाल, हे ज्वेलरी तिनं लग्नात जोकर वापरलेलं आहे तिनं. पुढच्या फोटोत तुम्ही बघा. आता इथून पुढे मी कंटिन्यू फोटो जोडते, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा.
But if you don't wanna tell me now, I guess I'll never know.